नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत. टमाटे तर आम्ही लावलेच आहेत आणि आता गोबी लावायचे आणि खत पण मारून झालेत, तर आता त्याच्यावरती सऱ्या पाडायचे. तर चला ट्रॅक्टरही पाडूया. आज नवीन घेतलं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. चलो फिर. तर आज सऱ्या पाडायचं काम सुरू आहेत आणि इथं पण गोबीच लावायची आहेत. मी म्हटलं होतं ना, एक एक वावर आमचं सुरू होतं गोबी लावण्यासाठी, तर आता हा पट्टा सुरू आहे. सगळेजण मिळून याचं ते करून घेत आहेत पटापट, कारण पाऊस यायच्या आधी सऱ्या पाडणं फार जरुरी आहेत, नाही तर पडत नाही मग चांगलं. तर चांगली वापसा आली होती तर पटकन मारून घ्यायचे आहेत सऱ्या. आणि पहिल्याने सऱ्या पाडायचे, खूप वेळ जायचा, पण आता ट्रॅक्टरने खूप फास्ट होतं आणि लवकर संपतं. ज्यावेळेस बैलांची गरज असते त्यावेळेस आम्ही तिकडून करतो, नाहीतरी असंच करतो. आज गोबीच्या सऱ्या पाडायच्या आहेत, तर त्यासाठी छोटे ट्रॅक्टर आणलेत, कारण बैलांना खूप वेळ लागतो आणि इतका वेळ नाही आता, कारण पावसाचे दिवस डोक्यावर आलेले आहेत, त्याच्यामुळं वावर लवकर तयार करायचे म्हणून बैलांना वापरता आज ट्रॅक्टर. आणि ते पण छोटे ट्रॅक्टर आहे, याने दोन सऱ्या इकडून इकडं पटकन पाडतात. तर मी नाही पाडणार आहेत, पण योगेश पाडणार आहे. तर मी फक्त बसली, तो येतोच आहे. आता पुढे मागवडे ती पिंपुड दापती.
तर अशा पद्धतीने आज ट्रॅक्टरने आम्ही सऱ्या पाडून घेतोय गोबी लावण्यासाठी. तर बैलांनी जर लावला असता तर सऱ्या पाडायला खूप वेळ लागला असता, म्हणून ट्रॅक्टरने रपारप होत आहेत पाडून घेतोय. तर असंच काम आवर्त करायचंय, कारण पाऊस डोक्यावर आलाय आणि पाऊस जर पडला तर याच्यामध्ये नांगरणं कशाने पण केलं तर खूप निपर वावर होतं, तुडल्या जातात, त्याच्यामुळं असेल. तर योग्य सरी पाडायचं काम सुरू आहे जोरात शोरात. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत परत नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत आम्ही तुमच्या भेटीसाठी येत राहू. आणि अजून एक, तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय काय लावलंय आणि तुम्ही तुमची शेती कशाने तयार केलेली हे पण कमेंट बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. आणि मला माहिती आहेत माझे सगळे शेतकरी बंधू एकदम कम कामाला लागलेत, कारण पाऊसची सुरुवात आणि आपली सुरुवात एकसाथ होत असते त्यामुळं. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या नवीन शेतीसाठी, आणि आम्ही आमच्या शेतीमध्ये जमून काम करणार आहोत. यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त उत्पन्न घ्यायचं, तर चला मिळून करूया. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.